आता बातमी आहे मुंबईकर ठाणेकर पुणेकर आणि नाशिककरांकरता. धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी संकट टळलेलं आहे. मुंबई शहराला पाणी पुरवणारं शहापूर तालुक्यातील भातसा धरण आता ओव्हरफ्लो झालं आहे. शहापूर तालुक्यातील सगळ्यात जास्त पाणीसाठा असलेलं हे भातसा धरण ओसंडून वाहू लागलं आहे. तर ठाण्याला पाणी पुरवणारं बदलापूर जवळचं बारवी धरण एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा या धरणात जमा झाला आहे. तिकडे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात चांगला पाऊस झाला, त्यामुळे रविवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला विसर्ग कायम सुरू करण्यात ठेवण्यात आलेला आहे. नाशिककरांवरील पाणी कपात सुद्धा रद्द झालेली आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासूनच पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली आणि परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे कल्याणच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती. कल्याणच्या रामबाग, जोशीबाग, चिकणघर, वालधुनी, अशोकनगर या सगळ्या परिसरामध्ये पावसामुळे पाणी साचलं. रामबाग परिसरात तर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं आणि त्यातूनच कल्याणकरांना वाट काढावी लागत होती. वाहनचालक पाण्यात गाड्या घालायला धजावत नसल्यानं वाहतूक कोंडी देखील झाली होती, त्यामुळे इथले रहिवासी त्रासले होते. कल्याण डोंबिवलीत सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. मी आता कल्याणच्या रामबागेत आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे. डोंबिवली पश्चिमेचा भाग सकल भाग असेल त्याचप्रमाणे 27 गावं असेल या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आता आपण जर बघितलं रामबागेत गुडघाभर पाणी साचलेलं आहे. महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारीसुद्धा पाणी काढायचा प्रयत्न करत आहेत, मात्र पाणी हे कुठे जात नाही, ते साठून राहिलेलं आहे. ह्याचमुळे काही काळ ट्रॅफिकसुद्धा झालं होतं. असाच जर पाऊस पडत राहिला तर कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा परवासारखी घटना होऊ शकते. प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. अर्जुना नदीच्या पुराचं पाणी काल रात्रीपासूनच राजापूर बाजारपेठेत घुसलं आहे, त्यामुळे राजापूर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. कोकणात मुसळधार पाऊस आहे खरं कालपासून, आणि सह्याद्री पट्ट्यात जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे अर्जुना नदीला पूर आला आहे. अर्जुना नदीच्या पुराचं पाणी इथे राजापूरच्या सगळ्या बाजारपेठेमध्ये घुसलेलं आहे. बघा, हे काल मध्यरात्रीपासून हे सगळं पाणी आत आलं आहे आणि तरीसुद्धा आज दुपारपर्यंत हे पाणी असंच आहे. या बाजूला जर आपण बघितलं तर इथे पुढे या बाजूला इथे दिसतं आहे आपल्याला की या पुराचं पाणी कोणाच्या खाली दुकानं गेलेले आहेत. इथे बस जे खाली येतात ते स्टँड पण इथे तिथे पाणी पाण्याखाली आहे आणि त्यामुळे पूर्णपणे वाहतूक इथली ठप्प झालेलं आहे. लोक जसं जसं पाणी आता कमी होऊ लागलं आहे त्याच्यामुळे लोक बाहेर पडत आहेत, परंतु दरवेळेचं हे असं आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये राजापूरच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसतं. राजापूरचा भागच मुळात रचनाच याची बेसिनसारखी आहे आणि या बेसिनसारख्या रचने असल्यामुळे या राजापूरच्या भागामध्ये हे भरपूर पाणी भरतं आणि मग दीर्घकाळ असंच राहतं. पूर ज्यावेळी ओसरेल, अर्जुना नदीचा पूर ज्यावेळी ओसरेल त्यावेळी हे पाणी कमी होईल आणि मग इथलं जनजीवन सुरळीत होईल. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, राजापूर, रत्नागिरी. कोकणानंतर आता सांगलीकडे वळूया. सांगली जिल्ह्यात तासगाव इस्लामपूरला जाणारी बस उलटली. वाळवा ते नागोठणे रस्त्यादरम्यान ही बस उलटली. बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता त्यामुळे ही बस उलटली. पूर्णपणे बस रस्त्यातच आडवी झाली. मग खिडक्यांमधून सगळ्या प्रवाशांना बाहेर खेचून काढावं लागलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. सगळे प्रवासी सुखरूप बाहेर आले, दोघांना फक्त किरकोळ जखमा झालेल्या आहेत. कल्याण बदलापूर या परिसरामध्ये आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. या पुराचा फटका अनेकांना बसलाय. कल्याणच्या मोहने कोळीवाड्यामध्ये याच पूरपरिस्थितीतून एका 6 महिन्याच्या चिमुरड्याचे प्राण वाचवलेत आणि त्याला त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलाय. तिथल्या स्थानिक तरुणांनीच या बाळाला वाचवलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या गणेशची एक महत्वाची बातमी आहे. यंदा शासकीय टिपू सुलतान जयंती नाहीये असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटलंय. त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे. कर्नाटकामध्ये यंदा टिपू सुलतान जयंती होणार नाही. दरवर्षी शासकीय पद्धतीने टिपू सुलतान जयंती साजरी व्हायची, मात्र ती होणार नाही असं त्यांनी म्हटलं. येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतल्यामुळे आता पुन्हा हा वाद चिघळणार अशी शक्यता व्यक्त होती आहे.
आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्या झाला त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो वादात येऊ शकतो? येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे मैसूर असेल, बेंगलोर असेल, या सगळ्या भागामध्ये टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. आणि खरं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती ज्या पद्धतीनं साजरी होते तशी तिथं राज्य सरकारमार्फत साजरी केली जायची. मात्र कॅबिनेटची नुकताच बैठक झालेली आहे कर्नाटक राज्याची, आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याचं येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे. खरं तर बेंगलोर मैसूर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आहे, त्यामुळे आता त्यांच्याकडून नक्कीच याला विरोध होऊ शकतो. त्याचबरोबर काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांकडूनही या निर्णयावर आता प्रतिक्रिया येऊ शकतील. मात्र येडियुरप्पांचा हा निर्णय नक्कीच वादात सापडू शकतो. नक्की संदीप, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. पुन्हा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुमचं किचन